La 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 la. तर जय बिरसा भावनो, कसं काय तुमचं? जर खूप मजेत असणार आहे तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मी ज्ञानेश्वर माजळकर. तर आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झालेला आहे, तर आजच्या व्हिडिओला आताच एक लाख करून द्यायचं आहे. आणि जे कोणी चॅनल नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे विषय हाट पद्धतीने. तर भावनो, आपल्याला आता इथे आपण अलर्ट वॉशमधून एडिटिंग करणार होतं. काही आजच्या जे इंट्रोडक्शन आहे ते आज जास्त काय नाही आहे भावनो विशेष. तर आपलं दररोजच असं असते भावनो, तर आपल्याला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं चॅनलला आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला माहितच आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर विषय हार्ड प्रकारे सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला अलर्ट मशीन डिस्क्रिप्शनमधून इन्स्टॉल करून घ्यायची, म्हणजे डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करायची. इन्स्टॉल केल्यानंतर काय अशा प्रकारचं ओपन करून घ्यायची आणि आपल्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर काय अशा प्रकारचं आपला प्रोजेक्ट असणार भाऊ भावानो, सेकिपेट आणि बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर विषय हार्ड प्रकारे तुम्ही तिथून डिस्क्रिप्शनमध्ये सर्व प्रकारचं मटेरियल डाउनलोड करू शकता. तर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं भावानो. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर थोडंसं हे इथले आपल्या जे PNG आहे ते मी स्वतः थोडेसे फोटो ॲड करून बनवला होता, कारण की आपला व्हिडिओ परफेक्टली जमते का नाही ते त्यासाठी आपण ॲड केले होते. तर अशा प्रकारचे आजची बिटमार्क असे 4K व्हिडिओ एडिटिंग होणार भावनो. विषय हार्ड इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला एक सॉन्ग चालू आहे, त्या सॉन्गवरती आपण बनवले आहे. तर आपल्याला पहिल्यांदा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि इथून जे आहे तर ऑल मटेरियलच्या फोल्डरमध्ये जायचं. काय अशा प्रकारचा आपले फोटो इथे दिसत आहे तुम्हाला, त्या फोटोवरती क्लिक करायचं भावनो. तुम्हाला जे पण फोटो इथे घ्यायचा त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि वरती थिएटर जाऊन आणि क्लिक करून घ्यायचं आहे. तर भावनो, इथे तुम्ही कोणते पण मॉडेलचे फोटो ॲड करू शकता. जसं की मी या मॉडेलचे फोटो ॲड करत आहे, कोणते पण मॉडेलचे तुम्ही फोटो ॲड करू शकता. तसं काय नाही की ह्याच मॉडेलचे फोटो ॲड करायचे, तर असं काही नाही भावनो. तर विषय हार्ड प्रकारे हे फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत काय अशा प्रकारचं. तर बघू शकता कसे काय अशा प्रकारचं विषय हार्ड पद्धतीने आपण फोटो ॲड करत आहे भावनो. तुम्हाला जर समजत असेल की ही प्रोसेस कशाप्रकारे करत आहे तर मी सांगत नाही भावनो, कारण सांगू का भावनो तुम्हाला, तर एक सांगून देतो भावनो. तर पहिल्यांदा आपल्याला बीटला आल्यानंतर आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि इथून फोटोवरती क्लिक करायचं आणि वरती 3 डॉटवर आहे सर्कलमध्ये, त्या 3 डॉटवर जाऊन हिलस्क्रीन कंपोज एरिया म्हणून हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा. तर केल्यानंतर पुढे बाणाचा अरो दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं. पुढच्या बीटवर गेल्यानंतर यावेळी ऑप्शन दाबून कट मारून घ्यायचं आणि थोडंसं बॅक घेऊन डबल तीच सेम प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत करून घ्यायची. तुम्ही इंस्टाग्रामला अजून पण फॉलो केलं नसेल तर भावनो, तर काय करता भावनो, वेट करू नका भावनो. प्लीज सबस्क्राईब, म्हणजे आपलं सॉरी फॉलो करून घ्यायचं इंस्टाग्रामला आणि आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला आता लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या भावनो, विसरून जासाल तुम्ही. तर विषय हर प्रकारे अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्ही ही प्रोसेस जे आहे ते शेवटपर्यंत ॲड करून घ्या. मी इथे व्हिडिओ आपला पॉज करून घेतो, कारण की व्हिडिओ आपला लांब होऊन जाईल, त्यामुळे पॉज करावंच लागेल भावनो. तर अशा प्रकारचं मी इथे पॉज करून घेतो. तर बघू शकता भावनो काय अशा प्रकारचं आपण शॉर्टपर्यंत विषय हार्ड पद्धतीने फोटो ॲड करून घेतले. या फोटोला आपला सेकिपेट अप्लाय करायचं आहे भावनो. विषय हार्ड प्रकारे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या सेकिपेट प्रोजेक्टमध्ये जायचं, ज्याची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल भावनो. तिथून तुम्ही सर्व फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करू शकता भावनो, कारण की आपण कोणत्याही मटेरियलला पासवर्ड देतच नाही भावनो. तर आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टमध्ये जायचं आणि 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्यायचं भावनो. इथे कॉपी पेट केल्यानंतर आपला डबल बॅक यायचं आपल्या आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये. तर भावनो विषय हार्ड प्रकारे समजून घेऊ शकता भावनो. अशा पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि 2 नंबरच्या पण फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारचे इफेक्ट पेस्ट करायचं. तर मोठा फोटो बॅक द्यायचा भावनो, त्या फोटोला सेकिपेट अप्लाय नाही करायचा आणि 2 फोटो छोटे दिसत आहे त्या फोटोला सेकिपेट अप्लाय करून घ्यायचा. मी ते फटाफट ॲड करून घेतो भावनो. जसं की मोठा फोटो सोडून द्यायचा आणि 2 फोटोला सेकिपेट अप्लाय करायचं, ही प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत करून घ्यायची. तर बघू शकता भावनो काय अशा प्रकारचं आपण 2 छोट्यावाल्या फोटोला सेकिपेट अप्लाय केला, तर मोठ्या फोटोला अप्लाय करण्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या सेकिपेट प्रोजेक्टमध्ये जायचं भावनो आणि जे की मोठा फोटो लास्टचा राहिला त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन कॉपी पेट करायचा आणि सिम्पली बॅक यायचा आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. तर भावनो इथे मराठीमध्ये खूप चांगली आणि साध्या सोप्या आणि मराठी भाषेत एडिटिंग शिकवली जाते म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, मोठ्यावाल्या 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. काय अशा प्रकारचं मी इथे स्क्रीनमध्ये केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहे इंस्टाग्रामची ID आणि टेलिग्राम चॅनल ग्रुप. तर तुम्ही तिथून जाऊन जॉईन करा आणि फॉलो पण करा. जसे की आपले मोठे फोटो आहे त्या मोठ्या फोटोला आपला लास्टवाला सेकिपेट अप्लाय करून घ्यायचा. तर अशा प्रकारचं करून घ्यायचं भावनो. मी इथे व्हिडिओ पॉज करतो.
ओके तर बघू शकता भावनो, अशा प्रकारे आपण सर्व शेकेबड अप्लाय करून घेतले. तर आपल्याला व्हिडिओच्या पहिल्या पोझिशनला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि इथून एक लिरिक्स व्हिडिओ ॲड करायचा, जे की मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा ऑल मॉडेलमध्ये देऊन टाकेल. तिथून हा वाला व्हिडिओ ॲड करायचा. काय अशा प्रकारचा इंटरसोडमध्ये जायचं आहे, याला खालती खेचून घ्यायचं भावनो. अशा प्रकारचा सेंटर भाग सेट करायचा, ते इथे थोडंसं खाली यायचं आहे आणि याला बराबर सेट करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारचा इथे येत आहेत हा लाईट इफेक्ट, याला थोडंसं लावून घ्यायचं आहे. म्हणजे इथे झाल्यानंतर भावनो याचा आवाज जेव्हा येतो, आवाजाचे ऑप्शन जाऊन आवाज 0% करायचा आणि ब्लेंडिंग ऑपॉर्च्युनिटी म्हणजे लाईटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा. स्क्रीन घेतल्यानंतर भावनो बघू शकता काय अशा प्रकारचं इथे होऊन जाणार आपला, आणि थोडंसं याला झूम करून घ्यायचं, सॉरी सेंटर बाकी सेट करून घ्यायचं अशा प्रकारचं, आणि 3 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन काय अशा प्रकारचं थोडंसं लावून घ्यायचं. अशा प्रकारचा हा आपला इथे लिरिक्स व्हिडिओ होऊन जाईल. तर भावनो अशा प्रकारचं इथपर्यंत झाल्यानंतर आपला व्हिडिओ इथपर्यंतच असणार आहे, काही टेन्शन नाही, अजिबात आपला लिरिक्स व्हिडिओ तिथपर्यंत संपत आहे. तर भावनो आपल्याला इथे एक लाईट इफेक्ट ऍड करून घ्यायचं, प्लस आयकॉनवर मीडियावरती क्लिक करायचं आणि इथून आपल्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जायचं, जिथे पण तुमचं मॉडेल असणार आहे तिथे यायचं भावनो. तिथे आल्यानंतर काय अशा प्रकारचा हा लाईट इफेक्ट इथे डबल ॲड करून घ्यायचा, एकदाच ॲड करून घ्यायचा आणि आवाजाच्या ऑप्शन जाऊन आवाज कमी करून घ्यायचा आणि ब्लेंडिंग ऑपरेशनमध्ये 2 नंबरला लाईटन स्क्रीन करून घ्यायचा. तर इथे झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी जायचं, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत जायचं आणि राहिलं पार कट मारून घ्यायचा. तर इथे तुम्हाला इन्स्टा यूट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे भावनो. इथे तुम्ही ॲड करून घ्याल स्वतःचे इन्स्टा यूट्यूबचे लोगो, जे तुमचे लोगो असतील ते ॲड करून घ्यायचे. तर मी ते ॲड नाही करत बसणार भावनो, तुम्हाला म्हणजे समोरची प्रोसेस सांगून देणार. तर विषया हार्ट पद्धतीने सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन आहे, त्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे ऑलरेडी आपली काही सेटिंग आहे ते सेट करून असणार आहे. सिम्पली आपल्या एक्सपोर्टवरती क्लिक करायचं, हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत एक्सपोर्ट होऊन जाईल. तर भावनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जे कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनल दुसऱ्याला पण शेअर करा, कारण की अशीच एडिटिंग दुसरे पण शिकले पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही खतरनाक पद्धतीने बघितला असेल शेवटपर्यंत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ इतकंच होतं, तर बाय बाय.